स्वर्गीय शाहीर किसनराव हिंगे यांच्या जयंतीचं निमित्त साधून राष्ट्रीय शाहिरी दिनाचे औचित्य साधत लोकमान्य शाहिरा घ्या शाहिरी मुद्रा या आंतरशालेय पोवाडे गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या वतीने आयोजित स्पर्धेत मोठ्या गटात नुमवी प्रशाला व छोट्या गटात यजमान शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व्यक्ती, सामाजिक व्यक्ती, राष्ट्रीय व्यक्ती आणि समाज प्रबोधनपर पोवाड्यांचे सादरीकरण केले. स्पर्धेचे आयोजन शनिवारपेठेतील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सविता केळकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक मिलिंद कांबळे, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, कार्याध्यक्षा प्राध्यापक संगीता मावळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर शरद खरे, शाहीर बजरंग आंबी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेचे नियोजन स्पर्धा प्रमुख शाहीर होनराज मावळे, राजकुमार गायकवाड, अक्षदा इनामदार सुरेश तलरगट्टी यांनी केले. या स्पर्धेत शाहीरी वेशात सहभाग घेत विद्यार्थ्यांनी विविध समाजोपयोगी विषयावर पोवाड्यांचे सादरीकरण केले. या स्पर्धेत इंग्लिश स्कूल रमणबाग मोठा गट, अभिनय इंग्लिश मीडियम स्कूल CBSE नरे छोटा गट यांनी द्वितीय, तर अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल CBSE नरे मोठा गट, भारतीय विद्या भवन सुलोचना नातो विद्यालय छोटा गट यांनी तृतीय क्रमांक पटकावला. दोन्ही गटातील प्रथम क्रमांकास प्रत्येकी 3,000 रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास 2,000 रुपये आणि सन्मानचिन्ह व तृतीय क्रमांकास 1,000 रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं गेली 5 वर्ष आंतरशालेय पोवाडा गायन स्पर्धा आपण घेतो आहोत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मुलांसाठी ही स्पर्धा आहे. 18 ऑगस्ट हा कैलासवासी शाहीर किसनराव हिंगे यांचा जन्मदिन, तो दिवस आम्ही राष्ट्रीय शाहीर दिन म्हणून साजरा करतो. शाहीर हिंग्यांच्या 40व्या वाढदिवसाला महाराष्ट्र शाहीर परिषद या संघटनेची स्थापना, तर त्यांच्या 61ला शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीची स्थापना झाली. एक संघटना आणि एक संस्था एकाच तारखेला निर्माण झाल्या म्हणून हा दिवस राष्ट्रीय शाहीर दिन म्हणून आम्ही साजरा करतो. गेली 5 वर्षे या स्पर्धा घेतो आहोत. मुलांना शाहिरीची आवड लागावी, खरं तर महाराष्ट्र शासनानं आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. 10वीच्या विद्यार्थ्यांना शाहिरी गुण येत असतील तर त्यांना 10 मार्क देण्याची संधी आमच्यासारख्या संस्थांना मिळाली आहे, त्यामुळे त्यांच्या या गुणांचा विकास व्हावा याच्यासाठी या स्पर्धांचं आयोजन आहे. दरवर्षी 17 ऑगस्टला आपण ही स्पर्धा घेतो, त्याप्रमाणे ही स्पर्धा आहे. यावर्षी साधारण 18 अर्ज आलेले आहेत, ती मुलं आपली आपली कला सादर करणार आहेत. 3-2 गटांमध्ये ही स्पर्धा होते आणि 3-3 बक्षिसं आपण देतो. 3,000 रुपये, 2,000 रुपये आणि 1,000 रुपये असे दोन्ही गटांमध्ये आणि स्मृतिचिन्ह असं या स्पर्धेचं स्वरूप आहे. आणि गेली 5 वर्ष खूप चांगला प्रतिसाद पुणे आणि पिंपरी चिंचवडमधनं आम्हाला मिळतो आहे.